शिरूरचा देखील एक्झिट पोल आपण या ठिकाणी पाहूया. तर शिरूरमध्ये अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. आताची महत्वाची बातमी, आढळराव पाटील हे पिछाडीवर आहेत एक्झिट पोल नुसार शिरूरमधून. एनसीपीचे आढळराव पाटील मात्र पिछाडीवर, तर अमोल कोल्हे शरद पवार गटाचे आघाडीवर. हाय व्होल्टेज लढत म्हणावं लागेल शिरूरला, कारण अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केलेली होती शिरूरची लढत. अमोल कोल्हे जिंकतात कसे ते मी बघतो, त्यांना मी पाडणारच असा प्रण अजितदारांनी केलेला होता. आणि त्यानंतर सुद्धा एक्झिट पोलमध्ये अमोल कोल्हे आघाडीवर दिसत आहेत शरद पवार गटाचे. तर ज्यांनी उमेदवारीसाठी शिवसेना सोडून अजित पवार गटाचं घड्याळ हातावर बांधलं ते शिवाजीराव आढळराव पाटील मात्र पिछाडीवर दिसत आहेत या एक्झिट पोल नुसार. तर अमोल कोल्हे यांनी याआधीच आपण विजयाचा दावा केला होता आणि त्यांचे विजयाचे बॅनर देखील सध्या शिरूरमध्ये लागलेले पाहायला मिळत आहेत. आणि आमच्या एक्झिट पोलमध्ये शरद पवार गटाचे अमोल कोल्हे इथे आघाडीवर, तर अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर.